लावणी म्हणजे केवळ धडधडती जोरदार ढोलकी नव्हे, लावणी म्हणजे केवळ मर्दानीपणा नव्हे, लावणी म्हणजे केवळ शृंगार नव्हे, अशा अनेक खुणा आपल्याला लावणीमध्ये दिसतील। कुठलाही संगीत प्रकार असे जेव्हा अनेक रंग घ्यायला लागतो तेव्हाच तो महत्त्वाचा ठरतो। आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये असा अभिमान वाटला पाहिजे की उत्तर भारतीय संगीतातले वेगवेगळे रंग घेऊन महाराष्ट्रामध्ये असे प्रकार तयार होत होते की ज्याच्यामध्ये देशी भाषा, देशी भावना आणि त्याबरोबर नवीन तऱ्हेची वाक्यरचना संगीतातली दिसायला लागलेली होती। या बैठकीच्या लावणीमध्ये आधी जे आत्ता आपण ऐकलीत त्यामध्ये आपल्याला टप्प्याच्या थोड्या थोड्या खुणा दिसल्या असतील आणि आपण पुढे याचा थोडा अधिक विचार करणार आहोत की गायकाच्या गळ्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे रंग असतात, ते सगळे रंग फुलवण्याची क्षमता त्या प्रकारामध्ये असेल तरच तो प्रकार आकाराला येतो। आणि अशी बैठकीची लावणी आकाराला येत होती आणि ते केव्हा तरी आपणच त्याची वाढ खुंटवली असं कुठंतरी वाटतंय। पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संगीताच्या इतिहासाची नवीन पानं आपल्याला लिहायला लागतील असे काही प्रकार आपल्याला जाणवून देतात, त्याच्यामध्ये बैठकीची लावणी हा प्रकार आहे असं मला नम्रपणे वाटतं। आता एक बैठकीच्या लावणीचा एक दुसरा एक विशेष होता की त्यांनी वेगवेगळ्या लयी वापरल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चाली वापरल्या। जे नाट्यसंगीताने, जे भक्तिसंगीताने महाराष्ट्रात साधलं त्याच प्रकारचं एक साध्य बैठकीच्या लावणीपुढे होतं, ते म्हणजे लयींचे वेगवेगळे प्रकार वापरणं। आणि म्हणून उडती चाल ज्याला म्हटलं जातं अशा चाली सुद्धा आकाराला आल्या। उडती चाल म्हणजे अर्थ काय, तर अर्थ असा की शब्द सुद्धा रुत्ता कामा नयेत आणि स्वर रेंगाळता कामा नये, अशा तऱ्हेने जेव्हा चाल सिद्ध होते तेव्हा ती उडती असते। मराठी नाट्यसंगीतात सुद्धा पारशी संगीतामधून आपण घेऊन उडत्या चाली भरपूर राबवल्या 1901 नंतर, असा आपल्याला ज्ञात इतिहास आहे। आता ज्या उडत्या चालीची लावणी आपण ऐकणार आहोत त्याच्यामध्ये मोठा मजेचा भाव आहे की नारायण बोडस हे गाणार आहेत हे नेहमी कृष्णाची भूमिका जास्त करतात। आता कृष्णाचं मोठेपण असं सहज म्हणून आठवलं की आज रामनवमी आणि आपण सगळे कृष्णाकडे वळलेलो आहोत, रामाला काही बरं न वाईट वाटणार नाही, आपलंच लक्षात ठेवलेलं बरं, अनेक रंगी दैवत आहे कृष्ण। आणि म्हणून बैठकीच्या लावणीतला हा जो प्रकार आहे थोडासा वयानी जाणीवेनी प्रगल्भ, असा माणूस जेव्हा उमलत्या कळीचा वेध घेऊ पाहतो त्यावेळचं वर्णन या लावणीमध्ये आहे। म्हणजे मला ह्यांच्याविषयी तसं काय नाही म्हणायचं। आता ग पोरी हळू चाल जोडव टचकल, म्हणजे असं हळू चाल असं म्हणताना सुचवायचं असतं उलट, हे आपल्याला माहिती आहे की तुझ्या ह्या चालीमुळं तुझं कमनीय सौंदर्य माझ्या जास्त लक्षात येत आहे, तेव्हा अशीच कल्पांतापर्यंत चालत राहा असंच खरं म्हणायचं असणार। आणि हे सुंदर वर्णन ह्या चालीमध्ये आलेलं आहे, पुन्हा कर्ते अनामिक आहेत, म्हणजे व्हॉट इज इन नेम वगैरे जे काही शेक्सपियर म्हणत होता हे आपल्या कलाकारांना आधी जाणवलं होतं, संतांच्या पेक्षा आणि शास्त्रीय संगीतातल्या रचनाकारांपेक्षा सुद्धा ह्यांना जाणवलं होतं असं वाटायला लागतं। पण हे 1850 नंतरचे कलाकार असणार हे कृपा करून ध्यानात घ्या, कारण आपण फार लवकर ती बैठकीची लावणी पेशवाईमध्ये नेऊन ठेवली आहे, नंतर जणू काही ती वाढलीच नाही असं आपण धरून चाललो, असं झालेलं नाही असं मला वाटतं। नारायण बोडस गात आहेत उडत्या चालीची एक लावणी। आता ग पोरी हलुटा आता ग पोरी हलुटा जोडवटच कर, आता ग पोरी हलुटा जोडवटच कर, जोडवटच कर कमर तुझी लचकल ग, जोडवटच कर कमर तुझी लचकल ग, जोडवटच कर कमर तुझी लचकल ग, पोरी हलुटा जोडवटच कर, आता ग पोरी बाळाबुगड्याचा झोका तुझ्या कानामध्ये, बाळाबुगड्याचा झोका तुझ्या कानामध्ये, चोळी पिवळी शिमग्याच्या सणामध्ये, चोळी पिवळी शिमग्याच्या सणामध्ये, हिसकाना तो मारू तुझी मान लटकल, हिसकाना तो मारू तुझी मान लटकल,
आता गो पोरी हलका गुरुवटक आता गो पोरी हलका गुरुवटक कमर तुझी लच कल गुरुवट कर कमर तुझी लच कल ग लच कल ग लच कल ग जोड़वट कर कमर तुझी लच कल ग जोड़वट कर कमर तुझी लच कल ग जोड़वट कर कमर तुझी लच कल ग जोड़वट सकल कमर तुझी लच कल ग जोड़वट सकल कमर तुझी लच कल ग जोड़वट सकल कमर तुझी लच कल ग जोड़वट कर कमर तुझी लच कल ग जोड़वट कर कमर तुझी कल ग जोड़वट कर कमर तुझी लच कल ग पूरी हलता जोड़वट आता ग पूरी हलता जोड़वट बाळा बुगड़ाचा झोक तुझा काना मधे बाळा बुगड़ाचा झोक तुझा काना मधे बाळा बुगड़ाचा बाळा बुगड़ाचा झोक तुझा कानामध्ये 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 बाळा बुगड़ाचा झोक तुझ्या कानामध्ये बाळा बुगड़ाच झोक तुझ्या बाळा बुगड़ाचा झोक तुझ्या कानामध्ये बाळा बुगड़ाचा झोक तुझ्या कानामध्ये बाळा बुगड़ाचा झोक तुझ्या कानामध्ये चोळी पिवळी शिमग्याच्या सणामध्ये चोळी पिवळी शिमग्याच्या सणामध्ये हिसकाना तो मारू तुझी मान लटकल पोरी हलका आता ग पोरी हलका जोड़वटक आता ग पोरी हलका जोड़वटक आता ग पोरी आता ग पूरी हरुता जोड़वटक कर जोड़वटच कर कमर तुझी लच कल ग 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 पूरी हलुता जोड़वटच कर आता ग पूरी हलुता जोड़वटच कर आता ग पूरी हलुता जोड़वटच कर आता ग पूरी हलुता नारी हलका जरा हलका जोड़वटक कर।